सोलापूर विद्यापीठात 14वा दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आलाय. सोलापूर विद्यापीठ हे एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. आता या विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले. सोलापूर विद्यापीठाच्या 14व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ सहस्त्रबुद्धे बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस या होत्या. या प्रसंगी मंचावर विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरू डॉ एस आर पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत कोकरे, प्रभारी कुलसचिव डॉ व्ही बी कुटे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिष्ठता उपस्थित होते. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली, त्यानंतर 12,856 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यातील 5,863 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून तर 6,993 विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती राहून पदवी स्वीकारली. तसेच 139 जणांना PhD पदवी तर 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ व्ही पी उबाळे, प्राचार्य डॉ कीर्ती पांडे, डॉ महेंद्र कदम, डॉ एस एस गोरे या अधिष्ठितांनी त्या त्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना सादर केले. कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. दीक्षांत समारंभास अधिसभा सदस्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गाऊन परिधान करून पदवी ग्रहण केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दीपक ननवरे आणि प्राचार्य तेजस्विनी कांबळे यांनी केले.